मानव समाचार मानवता के हक में आपण पाहतात मानव समाचार मराठी पाहुया ठळक बातम्या। विधानसभा मालेगाव बाह्य आज दिनांक 21/10/2023 रोजी भारतीय जनता पार्टी मालेगाव जिल्ह्याच्या वतीने महाविकास आघाडीच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात आले, ज्या महाविकास आघाडीने सरकारमध्ये असताना कंत्राटी नोकर भरतीचा अध्यादेश काढला होता। तीच महाविभाग आघाडी त्यांनी केलेल्या पापाचे खापर भाजपा शिवसेना युतीच्या सरकारवर फोडण्याचे पाप सोशल मीडियाच्या माध्यमातून तसे तरुण युवकांना भडकविणे, त्यांना युती सरकार विरोधात बोलायला लावणे असे बदनामीकारक कृत्य करत होते। या सर्वांना पायबंद घालण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये महाविकास आघाडीचे पाप पुराव्यानिशी उघड केले आणि त्यांनी केलेले पाप जनतेला माहीत व्हावे याकरिता आज आंदोलन करण्यात आले। यावेळी सुरेश नाना निकम, दादा जाधव, भरत पोफळे, हरिप्रसाद गुप्ता, नंदुतात्या सोयगावकर, विवेक वारुळे, कमलेश निकम, संजय काळे, गजू देवरे, भरत लाडके, शरद पानपाटील, देवाभाऊ पाटील, संदीप पाटील, श्याम गांगोडे, स्वप्नील भदाने, शिवाजी कराडे, दीपक पवार, महेश वाघ, अनिल पाटील, कुणाल निकम आदी उपस्थित होते। पुढील बातम्यांसाठी पाहत रहा मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यांसोबत। भारतीय जनता पार्टी देवाजी पाटील तसेच जिल्ह्याचे अध्यक्ष निलेशजी कछवे, मालेगावातील माजी जिल्हा अध्यक्ष दादाजी जाधव, हरिप्रसादजी गुप्ता, बोधदेश माजी जिल्हा अध्यक्ष सुरेश नाना निकम यांच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र शासनाचे आमचे जे लाडके माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आणि मोदी सरकारच्या नेतृत्वामध्ये पूर्ण संबंध महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचं जे नियोजन ठरलेले, त्याचं मूळ कारण जे आहे की 2014 साली हे जे उबाटा सरकार आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे तसंच राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सरकारने जो महाराष्ट्रातील अन्यायकारक कंत्राटी भरतीचा जो निर्णय घेण्यात आलेला होता, त्याला आज मुठमाठी देण्यात आलेली आहे। आणि हे काम महाराष्ट्र सरकारच्या मोदी गव्हर्नमेंटने देवेंद्र फडणवीस शासनाने घेतलेला हा एक सुवर्ण निर्णय आहे। महाराष्ट्र शासनामध्ये कंत्राटी भरती करत असताना विद्यार्थ्यांची पिळवणूक होत होती, पोलीस भरती प्रक्रियामध्ये सुद्धा त्यांचं लक्ष होतं की कॉन्ट्रॅक्टिव्ह पद्धतीने भरती करायची, म्हणजे शासनाने असा एक जो काही निर्णय घेतलेला होता त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य संपवण्याचं एक कटकारस्थान या सरकारने घेतलेला होता मागच्या सरकारने। परंतु याच्यावर आमचं मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार यांनी जो धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाला आमचं समर्थन आहे, आणि जो मागच्या सरकारने जो अगोदर निर्णय घेतलेला होता त्याचा या सरकारचा माध्यमातून जो विद्यार्थ्यांवर अन्याय होणार होता तो देवेंद्र फडणवीस सरकारने या माध्यमातून ही सर्व कॉन्ट्रॅक्ट पद्धती रद्द करण्यात आलेली, याचा निषेध म्हणून आज मालेगाव शहराकडनं निषेध व्यक्त करण्यात येतो। शिक्षक भरतीचा जो निर्णय उवाठाने उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या सरकारने निर्णय जो घेतला होता तो निर्णय आमच्या युती सरकारने रद्द केलेला आहे। कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय लोकशाही आघाडी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस, यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार यांनी घेतलेला निर्णय होता, आणि आज युती शासनावर आरोप करत होते सरकारी कर्मचाऱ्यांवर या पद्धतीने अन्याय होत आहे। खरा निर्णय घेणारे ते, आम्ही त्याची अंमलबजावणी केली नाही, उलट आम्ही रद्द केला असा खोटा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, त्यावेळेच शरद पवार काँग्रेस आणि काँग्रेस हे करत होते, आता आरोप त्यांचा आम्ही कडक भाषेत निषेध करतो। भारतीय जनता पार्टी मालेगाव शहराचे अध्यक्ष सन्माननीय देवाजी पाटील, आमचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य दादासाहेब जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य भरतभाऊ पोफळे, माजी तालुका अध्यक्ष आमचे नेते नंदू तात्या, नगरसेवक विवेकजी वारुळे, नगरसेवक गजूजी देवरे, नगरसेवक काळेजी, आम्ही सर्वजण या
लोकशाही आघाडीने घेतलेल्या निर्णयाचा कंत्राटी शिक्षक भरतीचा रद्द केला आहे आणि त्यांचा निषेधही करत आहोत। ज्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतला सरकारी कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्याचा तो आम्ही धुडकावून लावला। पुनश्च मी भारतीय जनता पार्टी मालेगाव शहराच्या वतीने कडक निषेध करीत आहे। अर्थाने जर विचार केला तर सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात अतिशय घातक असे निर्णय घेणारे सरकार म्हणजे या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार आहे। गेल्या वेळेस आपण सुरुवातीपासून विचार करू, या सरकारी कर्मचाऱ्यांचं पेन्शन बंद केलं या सरकारने, या सरकारी कर्मचाऱ्यांना शिक्षण सेवक आरोग्य सेवक असे कायदे आणणारा हेच राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार। कंत्राटी पद्धतीचं म्हणायचं म्हटलं तर 2010 यांनी मोबाईल टीचर आणले, हा मोबाईल टीचर अक्षरशः तुटपुंज्या पगारामध्ये एका शाळेवरून दुसऱ्या शाळेवर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो। त्यानंतर खऱ्या अर्थाने आपण विचार केला, जेव्हा जेव्हा या सरकारी कर्मचाऱ्यांवर अन्याय झालेला आहे या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना कंत्राटी करण्याचं हे धोरण, हा विचार, हा सगळा या राष्ट्रवादी काँग्रेसचा, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा, या दोघी सरकारांनी एकत्र येऊन जेव्हा त्यांचं सरकार होतं यांनी विचार केला आहे। जिल्हा परिषदमध्ये हे MISचे जिल्हा किंवा पंचायत समितीला MISचे डाटा ऑपरेटर आहे। हे डाटा ऑपरेटर 2010 तुटपुंजा पगारावर 15,000, 10,000, 20,000 रुपयावर कंत्राटी पद्धतीने याच काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने भरलेले आहे। आतापर्यंत या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकाराच्या वर्तनातून एकदाही असं दिसत नाही की ते सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाजूने काहीतरी वर्तन करत आहेत किंवा एखादी धोरणं निर्णय घेत आहेत असं कधी दिसलं नाही। गेल्या काळात महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं, या महाविकास आघाडीच्या सरकारामध्ये याच महाविकास आघाडीच्या सरकारने या सगळ्यांनी कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला आणि तो निर्णय त्यांनी पुढे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेऊन पुढे इम्प्लिमेंटेशनसाठी पाठवून दिला आणि आज जेव्हा हे त्यांनी केलेलं पाप हे आमच्या सरकारच्या माती पाडण्याचा प्रयत्न केला, आपण केलेली चूक ही दुसऱ्याच्या माती मारायची आणि उलट त्याच्याबद्दलच आंदोलन करायचं, एवढी घाणेरडी गोष्ट, एवढं सफेद झूठ बोलण्याची पद्धत ही या लोकांकडे आहे आणि ही सगळी जनता हे विसरणार नाही। या सगळ्या गोष्टींचा आम्ही आज भारतीय जनता पार्टी मालेगाव जिल्ह्यातर्फे निषेध करत आहोत।